शेतकऱ्यांनी मोदींना नमवले आता कामगारही नमवतील असा विश्वास आझाद मैदानावर आडम मास्तर यांनी व्यक्त केला. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 28 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई आझाद मैदान येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शहीद किसान अस्थिकलश यात्रा समारोप व किसान महापंचायतचे आयोजन करण्यात आले. यावेळी सभेला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की शेतकरी आपल्या एकजुटीने सरकारला नमवले, कामगारही नमवतील. परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे पोलीस यंत्रणा हाताशी धरून एसटी कामगारांचा संप फोडण्याचा कुटील डाव रचलेला आहे, ते आम्ही हाणून पाडू. एसटी कामगाराला माऱ्यावर सोडतो पण आमचा कामगार सोडणार नाही, शेतकरी सोडणार नाही. परब साहेब, अरे या जगाचा पुढारी म्हणणाऱ्या मोदीला शेतकऱ्यांनी वाकवलं, तुम्हाला वाकवायला किती वेळ लागेल? शेतकरी 3 कानून वापस लेने की लड़ाई नहीं है हमारी.